ऑडिटरो देते मित्र छत्रपति शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा बकाले बकालेला अटक झालीच पाहिजे त्या आरामखोर बकालेला अटक झालीच पाहिजे त्या बकाल्याचं करायचं काय खाली डोकं वरती पाय त्या बकाल्याचं करायचं काय खाली डोकं वरती पाय बकाले बंटरप झालाच पाहिजे बकाल्याला अटक झालीच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी बोला काय सांगाल शिंदे साहेब आज किरण कुमार बकालेनं मराठा समाजाच्या संदर्भामध्ये तसेच महिला आणि भगिनींच्या संदर्भामध्ये जे अश्लील लज्जास्पद विधान केलेलं आहे त्या विधानामुळे महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून प्रचंड असंतोष आहे। शासनाबद्दल महाराष्ट्रातील आमच्या महिला भगिनींच्या मनामध्ये अविश्वास निर्माण झालेला आहे। बकालेला तातडीने अटक झाली पाहिजे आणि त्याला कायमस्वरूपी बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी घेऊन महाराष्ट्रभर अनेक समाज बांधव आंदोलन करतायत। मध्यंतरी जळगाव शहरात एक आक्रोश मोर्चा सुद्धा त्या संदर्भात झाला आणि या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून राज्य शासनाचं पोलीस दलाचं लक्ष वेधण्याचं काम इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं सुरू असून लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी समाजाच्या सर्व स्तरामधून होते आहे। यापूर्वी गेल्या अनेक या 4-5 दिवसांमध्ये येथे अनेक मान्यवर नेत्यांनी सुद्धा भेटी दिल्या। इथून माननीय मुख्यमंत्र्यांशी संवाद सुद्धा अनेक मान्यवर आमदार महोदयांनी तसेच मंत्री महोदयांनी सुद्धा साधलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी एका सामाजिक संघटनेला लेखी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे आणि तसे आदेश पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्यांना लेखी स्वरूपात देऊनही जरी कार्यवाही होणार नसेल तरी कायद्याचं राज्य आहे का आणि एका पोलीस निरीक्षकासारख्या किरकोळ अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी एवढी पोलीस यंत्रणा कशासाठी कोणाच्या दबावाखाली काम करते आहे हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे। म्हणून याबाबत शासनाने तातडीने दखल घ्यावी आणि पोलीस दलाची जी मलिन झालेली प्रतिमा आहे महाराष्ट्राचं पोलीस दल हे भारतातलं सर्वोत्कृष्ट पोलीस दल मानलं जातं परंतु आज बकाले प्रकरणामध्ये पोलीस दलाच्या बाबतीत अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत। या शंकांचं निरसन करून बकालेला तातडीनं अटक झाली पाहिजे आणि त्याला न्यायालयासमोर हजर करून त्याला जाब विचारला गेला पाहिजे। तसेच बकालेने जे वक्तव्य केलेलं आहे समाजामध्ये तेढ निर्माण केली आहे तसेच त्यांनी पोलीस दलाच्या सेवेत येताना एक शपथ घेतली आहे की मी कोणत्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही त्या शपथेचं सुद्धा उल्लंघन बकालेने केलेलं आहे आणि बकाले चुकला म्हणून फरार आहे तर त्याला पोलीस सापडत नाही पोलिसांना तो सापडत नाही अशी एकंदरीत भूमिका आहे ती अत्यंत चुकीची आहे। सामान्य माणूस असता गुन्हेगार असता त्यांनी किरकोळ गुन्हा केला असता तर पोलिसांनी तातडीनं त्याला अटक केली असती तो सापडला नसता त्या कुटुंबियांना उचलून आणलं असतं ते सापडले नातेवाईकांना उचलून आणलं असतं असं पोलिसांनी केलं असतं पण बकालेच्या बाबतीत एवढी अभयाची भूमिका पोलीस दल का घेते आहे याचा जाब पोलीस दलाने देणं या सर्वसामान्य सामान्य जनतेला गरजेचं आहे आणि जिल्हा पोलीस दल असो विभागाचं पोलीस दल असो यांनी तातडीनं बकालेचा शोध आज आधुनिक यंत्रणा आहे बकाले सापडणं तसा खूप मोठा विषय नाही पण इच्छाशक्तीचा अभाव पोलीस दलात दिसून येत आहे तो अभाव त्यांनी काढून आपली सक्षमता सिद्ध करावी आणि
जो सामान्य गुन्हेगार असेल किंवा कोणी असेल किती मोठा माणूस असेल त्याला कायद्याप्रमाणे समान वागणूक दिली पाहिजे। कारण तुम्ही नुकतीच पाहिलं या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकाला सुद्धा अटक होऊ शकते, यापूर्वी त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना अटक झाली आहे आणि एक सामान्य पोलीस इन्स्पेक्टर तुम्हाला सापडत नाही। याच्या मागचं कारण हे शोधलं गेलं पाहिजे आणि हाच प्रश्न प्रत्येकाच्या समाजाच्या मनातला आहे। तो विद्रोह उद्या बाहेर येईल। आमची या शासनकर्त्यांना विनंती आहे, प्रशासनकर्त्यांना विनंती आहे आणि पोलीस दलाला विनंती आहे की तुम्ही तुमची मरगळ झटकून तातडीनं बकालेला अटक केली पाहिजे आणि त्याला टांगाटोली करून जळगावच्या चौकात आणून त्याला सापकानी झोडलं पाहिजे अशी आमची विनंती आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय।